हाय फ्रेंड्स, तुमचं स्वागत आहे प्रियाज ब्लॉगमध्ये। आज आपण पाहणार आहोत अर्धा किलोचा पुलमी अप डॉल केक कसा करायचा आहे। हा केक तयार करण्यासाठी आपण येथे एका बाउलमध्ये 150 ग्रॅम व्हॅनिला प्रिमिक्स घेणार आहोत। यामध्ये 1/4 टीस्पून इसेन्स टाकायचं आहे। येथे तुम्हाला ज्या फ्लेवरचा केक तयार करायचा आहे ते इसेन्स तुम्ही वापरू शकता। मी इथे व्हॅनिलाचं इसेन्स वापरत आहे। आता यामध्ये 1.5 टेबलस्पून तेल टाकायचं आहे। पाणी टाकून बॅटर तयार करायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही इथे बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता। तयार बॅटर टीनमध्ये ओतून घ्यायचं आहे। मी इथे टीनला तेल आणि मैद्याने कोट करून घेतलं आहे, जेणेकरून केक टीनला चिटकणार नाही। बॅटरमधले एअर बबल्स काढण्यासाठी टीन 3 ते 4 वेळा व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आहे। कढई 10 मिनिटांसाठी मीडियम फ्लेमवरती प्रीहीट करायची आहे। प्रीहीटेड कढईमध्ये टीन ठेवून लो फ्लेमवरती 30 ते 35 मिनिटे केक शिजवण्यासाठी ठेवायचा आहे। तीस मिनिटांनंतर झाकण काढून टूथपिक किंवा सुरीच्या साहाय्याने आपण केक चेक करणार आहोत शिजलाय की नाही ते पाहण्यासाठी। टूथपिक स्वच्छ बाहेर आली तर केक पूर्णपणे शिजलाय। केक थंड झाल्यावर सुरीच्या साहाय्याने बाहेर काढायचा आहे, डिमोल्ड करायचा आहे। आता आपण केकचा लेअर करणार आहोत। सुरीच्या साहाय्याने केकला खाचे पाडायचे आहेत। आपल्याला इथे केकच्या 3 लेअर करायच्या आहेत। लेअर्स वेगळे करण्यासाठी खाचांमध्ये अशा प्रकारे धागा घालून घ्यायचा आहे व तो क्रॉस करून बाहेर काढायचा आहे, म्हणजे एकसारखे लेअर तयार होतात। हीच पद्धत वापरून आपण बाकीच्या लेअर्सही वेगळ्या करून घेणार आहोत। येथे मी 250 ग्रॅम थंड व्हिपिंग क्रीम घेतली आहे। आता यामध्ये 2 थेंब गुलाबी कलर व 2 थेंब व्हॅनिला एसेन्स टाकला आहे। क्रीमला बीटरच्या साहाय्याने बीट करून घ्यायचं आहे। तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करा व चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका। आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा। आता क्रीम परफेक्ट व्हिप करून झालेली आहे। शुगर सिरप तयार करण्यासाठी एका वाटीमध्ये 2 टेबलस्पून पिठी साखर टाकून अर्धा वाटी पाणी टाकायचं आहे व मिश्रण एकजीव करून घ्यायचं आहे। शुगर सिरप तयार झालं। बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की क्रीम पाइपिंग बॅगमध्ये कशी भरायची, तर मी इथे व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे ग्लासचा वापर करून पाइपिंग बॅगमध्ये क्रीम भरायची आहे। आता केकच्या बेसला थोडं क्रीम लावायचं आहे, म्हणजे आपला केक हालत नाही। केकचा शेवटचा लेअर ठेवून त्यावर शुगर सिरप लावायचा आहे, म्हणजे आपला केक खूप वेळ मऊ राहतो। त्यावर व्हिपिंग क्रीम पसरून घ्यायची आहे। व्हिपिंग क्रीम पसरवण्यासाठी पॅलेट नाईफचा वापर करायचा आहे। एकसारखी करून घ्यायची।
केकला व्यवस्थित असं क्रीमने कोट करून घ्यायचं आहे. केकची लेवल करण्यासाठी मी इथे खराब झालेल्या ATM कार्डचा वापर करत आहे. तुम्ही स्क्रॅपरचाही वापर करू शकता. डॉलच्या फ्रॉकला झालर काढण्यासाठी मी इथे रोज नोझलचा वापर करत आहे. रोज नोझल उभं धरून हलक्या हाताने खालीवर खालीवर करून फ्रॉकची झालर काढायची आहे. केक अर्धा तास फ्रीजमध्ये ठेवायचा आहे सेट होण्यासाठी. अशा प्रकारची डॉल मार्केटमध्ये भेटते ती केकच्या मधोमध ठेवून घ्यायची आहे. डॉलच्या वरच्या भागाला क्रीमने डिझाईन करून घ्यायची आहे. तुम्हाला हवी असेल तशी तुम्ही डिझाईन करू शकता. आता एका भांड्यामध्ये 80 ml रूम टेम्परेचरची व्हिप क्रीम घ्यायची आहे. ती व्यवस्थित अशी वितळून घ्यायची आहे लो फ्लेमवरती. त्यानंतर त्यामध्ये 1 कप व्हाईट कंपाऊंड चॉकलेट टाकायचं आहे. मिक्स करून लो फ्लेमवरती वितळून घ्यायचं. तयार व्हाईट कंपाऊंड गणश गाळणीच्या साह्याने गाळून घ्यायचं आहे. व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे A4 प्लॅस्टिक शीट मार्केटमध्ये भेटतात. त्याचा वापर करून डॉलच्या साईजनुसार त्याला फोल्ड करून घ्यायचे व सेलो टेपने चिटकवून घ्यायचे व ते डॉल केकवर ठेवायचं आहे. व्हाईट चॉकलेट गणेश पायपिंग बॅगच्या साह्याने प्लॅस्टिक शीटच्या आत ओतून घ्यायचे. चॉकलेट गणेशच्या साह्याने डॉलच्या सर्व बाजू कवर करायच्या आहे. आता त्यामध्ये खाण्याचं ग्लिटर मार्केटमध्ये भेटतं तेच यूज करायचं आहे व तेही सर्व बाजूंनी टाकायचं आहे. पुल मी अप डॉल केकचा बेस्ट पार्ट म्हणजे प्लॅस्टिक शीट अलगद हातांनी वर उचलायचं आहे. मस्त अशी डॉलची ग्लिटर फ्रॉक तयार होते. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स फॉर वॉचिंग.